पण मेमरी ड्रॉइंगचं जे एक एक आपण वेशभूषावाल्या ज्या व्यक्ती आपण दाखवतो त्याच्यामध्ये एक शेतकऱ्याचं मी हे ड्रॉइंग केलं आहे. आता त्याला आपण थोडंसं पेनने आउटलाईन करतो. पेन बॉल पेन किंवा जेल पेन वापरा किंवा स्केच पेन कधीतरी तुम्ही आउटलाईनसाठी वापरू शकता. पण खूप ब्रॉड ज्याचा पॉइंट असतो असे शक्यतो अवॉइड करा. तर अशा पद्धतीने आपलं हे शेतकऱ्याचं एक स्केच पूर्ण झालं. त्याला आपण बॉल पेनने थोडीशी आउटलाईन करून घेतली. आता आपण कलर करणार आहोत. त्यासाठी मी वर्मिलियन रेड, येल्लो अकर आणि थोडासा बर्न सियना यांचं एक मिक्स असा टोन बनवून देते. पण पहिल्यांदा स्किनचा पार्ट करणार. आपण पहिल्या चित्रांमध्ये ज्याप्रमाणे कलरिंग केलं तसंच आपल्याला शॅडो आणि लाईटचा थोडासा व्यवस्थित दाखवायचा भाग. साधारण एक प्लेन टोन आपण भरून घेतोय. कुठे हवा तिथे जरासा क्रिमझन रेड मी टच करते जेव्हा तो ओला आहे त्यात. जेव्हा आपण स्केच करतो तेव्हा आपल्याला सगळं ऑब्झर्वेशन करायचं की शेतकरी साधारण कशा प्रकारचे कपडे घालतात. त्यांचा बहुतेक वेळा धोती आणि वरती कुर्ता असतो, फेट आपण बांधलेला असतो कधीतरी. तुम्हाला असं वाटतं की जिथे फोल्ड्स आहेत तिथेच फक्त आपल्याला कलर अप्लाय करायचा आहे, बाकी आपल्याला पेपरचा व्हाईट ॲज इट इज ठेवायचा. धोतीसाठी मी थोडस पिवळट असा ग्रे कलर घेते. तुमचं स्केचिंग एकदा परफेक्ट झालं की मग तुम्हाला कलरिंगला फार प्रॉब्लेम येत नाही. तर फोल्ड्स आणि लाईट्स, शॅडो आणि लाईट्स हे फक्त तुम्हाला लक्षात घेऊन काम करायचं. तर ह्या ड्रेसचा एक आपला पहिला टोन देऊन झाला आहे. आता स्किनचं जर आपलं ड्राय झालं असेल तर आपल्याला छोट्या ब्रशनी थोडंसं डिटेलिंग करायचं, खूप न करता कमीत कमी याच्यात शॅडो आणि लाईटचे चेहऱ्यावरचे आणि नाकावरचे भाग आपण करतो. आपल्याला जेव्हा आपण हे शॅडोच म्हणजे बोन प्रमाणे किंवा
बॅकग्राऊंडला कलर करण्यासाठी थोडा मोठा ब्रश यूज करते. जर तुमच्या कपड्याचे कलर लाईट तुम्ही दाखवत असला तर बॅकग्राऊंड थोडस तुम्ही डार्क करा, त्यामुळे ती व्यक्ती उठून दिसेल. थोडासा जो डॉट पडलेला आहे कलरचा तो पण काढून घ्या. टिश्यू पेपरचा उपयोग करा. अशा प्रकारे आपण शेतकऱ्याचा वेशभूषा कशी असते हे पण या चित्रात बघितलं. त्याचं कपड्यांचं काम कसं करतं, कलरिंग कसं करायचं आणि त्याचं स्केच कसं करायचं. आता आपला एक कलरचा पॅच एक पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला थोडेसे जे डिटेल थोडे करायचे असतील तर आपण आता हे ड्राय झालेलं आहे त्याच्यावरती काम करूया. शेतकऱ्याच्या हातात आपल्याला थोडस आपण गवत दाखवलं. आवश्यक तिथे मी थोडस डिटेलिंग करते.